पहलवान साहेब नमस्ते. नमस्कार. आज किती गायींचा लॉट आहे? 9 गायींचा आहे. बर, लॉट मध्ये सगळ्या टॉपच्या गाय आहे की हलकी गाय आणायची नाही? 30 लिटर जातली गाय आणायची नाही म्हणून आपण फिक्स ठरवले. बर, पण त्यानं होते काय माहितीये का की ज्यांना 20-22 लिटरची गाय पाहिजे त्या लोकांना माझ्याकडनं गाय मिळणार. बर, ती फोन करतात मला अशी ना की आपल्याकडे गाय मिळेल, त्यांच्यासाठी एक नवीन सिस्टम चालू करतो मी. म्हणजे कसं होतं माहितीये का, आता बेंगलोर मध्ये मी ज्या माणसाकडनं गाय घेतो आमचा माझा एजंट फिक्स आहे तिथे, त्याच्याकडनं आपण 4 वर्ष झालं त्याच्याकडनं गाय घेतोय. पण कसं मग गाय पण गॅरंटीने घेऊन देतं, व्यवस्थित गाय असते, रेट पण मिळते. मी त्याला बोललो यावेळेस, म्हणलं काय होतंय की आता ज्या लोकांना 20-25 लिटरची गाय घ्यायची आहे, ज्याचं बजेट 90,000 पासून 1,25,000 आहे, अशा लोकांना म्हणलं डायरेक्ट गाय द्या तिथं. बर, तर मग आता मी त्यांचा नंबर देतो व्हिडिओ मध्ये, नाव त्याचं शबीर शेख नाव आहे त्या एजंटचं. आणि त्यांच्याकडनं डायरेक्ट ज्यांना 20 लिटर पासून 30 लिटर पर्यंत गाय घ्यायची तिथं 18, 20, 22, 24, 26, 30 प्लस ची घ्यायची असली तरी अवेलेबल आहे त्यांच्याकडे, ती घेऊन देऊ शकते तिथं. आणि ती पूर्णपणे आपण हमी घेऊन दिली की ते माणूस तुमची गाय महाराष्ट्रापर्यंत पोच करायची जबाबदारी घेईल, चांगली गाय घेऊन देईल तिथं. फक्त कसं तुमचं तुम्ही स्वतः जावा, गाय तुम्हाला एक 50-100 गाय दाखवून मग त्यातनं सिलेक्ट करून मिळेल. आता आपल्याकडे 20 लिटरची गाय नसते, आपल्याकडे गाय नसल्यामुळे प्रॉब्लेम काय होतोय, जर समजा आणली आपण काय एखाद्याने फोर्स केलं त्याच्यासाठी आणली तर हिथं काय होतं, मोठ्या गायींमध्ये ती गाय त्यालाच पसंत पडत नाही. बरोबर, परत मग त्यांना वाटतं की मग ह्याच्यापेक्षा ही घ्यावी. बरोबर, हा प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यासाठी ज्यांना कोणाला 20 लिटर 25 लिटरची रेट मध्ये गाय पाहिजे, ज्यांना होलसेल रेट मध्ये, आता बरेच जण काय करतात ती उगच कुठलं बी काय बी कितीला विकते ती, त्याच्यापेक्षा आपलं तुम्ही डायरेक्ट तिथं जाऊन घेऊ शकता, ग्रुप करा, दोघा तिघात मिळून आणू शकता, गाडीचं हे जे सगळं नियोजन आपण करून देऊ. कोणाला काही अडचणी होते तिथं मला फोन करा, त्याचा प्रश्न मी मार्गी लावून देईन. गाडीची अडचणी होत्या, कशाची अडचणी होत्या ते तुम्हाला सगळं क्लिअर करून देऊ. नंबर देतो त्यांचा मी, एक मिनिट. शब्बीर शेख नाव आहे त्यांचं, कोलार मध्ये, बेंगलोर कोलार. आणि मोबाईल नंबर आहे 70-19-19-49-48. 70-19-19-49-48. ही गोठ्यातल्या पहिली गाय क्वालिटी ही गाय आता तिसऱ्या रात आला आहे. गाय गाडी ती विली काल येताना. बर बर, कोंड होता मी देऊन टाकला तिचा, जबरदस्त आढळ गेला. सकाळी 12 लिटर चिक काढला गेला, 35 लिटरची कॅपॅसिटी आहे गायची, 35 लिटरची. आणि पिळून देईन मी एखाद्याला, कोणाला आपल्या जर व्यवहार झाला ना तर त्यांनी ऍडव्हान्स मध्ये 50,000 रुपये द्या, ज्या किमतीने व्यवहार होईल त्यातनं 50,000 ऍडव्हान्स द्या, 35 लिटर दूध इथे आपल्या गोट्यात काढून दे. गाय बरीच मोठ्या मापाची आहे आणि जबरदस्त क्वालिटी. आता तुम्ही व्हिडिओ बनवताय, वाजल्यात 2:15. हो, सकाळी मी 8:30 धार काढली, 8:30 धार काढली, संध्याकाळी त्या टप्पा बघायचा. पहिलं हिजं इलेक्ट्रिशियन किती आहे? तिसऱ्या रात आला आता, थर्ड इलेक्ट्रिशियनला. म्हणजे आता तिसऱ्यांदा खाली झाली. हा, आपण ती म्हणायचं नाही दुसऱ्या आता. बर बर, बघितल्या वाटते दुसऱ्या आता, पण काय ओरिजिनल तिसऱ्या आता. बर बर, खोटे काय करायचं नाही अमोल दादा, काय उगाच कवळ्या सांगून विकायचं नाही. बरोबर बर, पहिलं तिचं साधारण रेट काय होईल? ठीक आहे बघा, 2 लाख रुपये आपल्याकडे बसेल. बर बर, आता किती गायींचा व्यवहार झाला? आता व्यवहार तुमचा चालू आता बघा, 3 गाय त्यांना दिल्या काल, एक पहिलं गालवड मी 2,51,000 रुपये विकली. बर बर बर, इम्पोर्टेड जमीनची गालवड होती, अजून 2 आहेत गालवडी मोठ्या, पण त्याच रेंज आहेत, 2.5-2.5 लाख रुपये आले तरच देणार आहे, नाहीतरी देणार नाही. बर बर, गालवडी बंद अशी आहे ती, असं नाही की फुल साईज माणूस दिसत नाही अलीकडचा पलीकडे मी दिसत नाही, त्या मापाची 6-7 असलेली टॉप क्वालिटी अशा अशी वस्त्र आहेत. बर बर, त्यानंतर न गोट्यात पलीकडे एक आहे पहिलवान, ही गोट्याची दुसरी गाय ही पण वेलेली आहे, हिला आज 4th दिवस आहे. बर बर, आज सकाळी 12 लिटर दूध एकडे आम्हाला निघले. बर, ही गाय 30 लिटर मी पिळून देईन कोणालाही आपल्या इथे. 4 दिवस झाले वेलेली. हा, 4 दिवस झाले वेलेली. बर, गाण पडतीये ते काय उघड आहे, सगळं व्हिडिओ वगैरे वेलेलं, टायमिंग सकाळी मोबाईल मध्ये. बर बर बर, पहिलवान बोला, ही काय किमतीची आहे? ही गाय 1,65,000 रुपये बसेल. एवढी तफावत का बरं? ब्रीडचा फरक आहे. बर, ब्रीडचा आता तुम्हाला एक साधारणपणे म्हणजे तुम्ही म्हणाल का, तुम्ही आडवा प्रश्न काय विचार? नाही विचारलं पण पाहिजे. बर, पलीकडच्या गायला तुम्ही 2.25 लाख रुपये सांगताय, म्हणजे जे काय आर्डर क्वालिटी मध्ये फरक बघा, तिचे कास कशी अंगा बरोबर टाईट आहे. बर, तिचा शेप बघा, ब्रीड बघा, लेंथ बघा, तिच्यात फरक आहे. आणि फरकाचा फरक आहे, उगाच ही 30 लिटरची आहे म्हणून 2 लाखालाच काय द्यायची, असं नाही ना अमोल दादा. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, सगळी जण एकसारखे नसते, ते पाची बोट सारखे नाहीत ना. तिच्या क्वालिटी तिच्या क्वालिटीत फरक आहे, आणि ती डायरेक्ट आहे, असं घेणारी पण काही येडी नाही ती. हो हो, त्यांनाही कळतं. बरोबर आहे, आणि आपल्याकडे ती फरक आहे डायरेक्ट, स्टार्टिंगच हिच्यापासून आहे. माझ्याकडे अलॉटची स्टार्टिंग सगळ्यात कमी रेंजची काही आहे, 1,65,000 ला बसेल, 30 लिटर दूध पिळून मिळेल आपल्याकडे. बर बर, जबरदस्त काय
गाय ज्या गिराय गेला तीन गाय घेतल्या ना ती इथं 10 वाजता आल्यात, आता वाजल्यात 1:30 साडेतीन तास लागले त्यांना गाय घ्यायला, त्यांना ही लक्ष देत नव्हती लवकर गाय घ्यायची उठली. बर ते म्हणले आम्ही कन्फ्युज आहे कुठली घेऊन कुठली नको असं झालंय. बरोबर आहे, गाय समोर बघितल्यानंतर माणसाला मग आपलं काम गाय माहिती आहे का, आपलं काम क्वालिटी माल आणलं. गिराकानं म्हणलं पाहिजे की मी कुठली घेऊ कुठली नको ती कन्फ्युज झालं पाहिजे. असं नाही की उगत एक चांगली गाय आणायची पाच म्हातारे गाय आणायची परत मग तिच्यावर सगळ्यांना कव्हर करायचं असं नाही. बरोबर, आपली गाय म्हणजे आपली गाय असते. बरोबर, मला लोकांचे फोन येतात, लोक म्हणतात तुमचा रेट जास्त आहे माझा आहे, पण क्वालिटी पण शेवटचं वाक्य क्वालिटी आणि ती जपली आपण. पहिल्या वर्षा कोट्यात आलोय आपण, दुसऱ्याला त्याची कालवड आहे. बर, एक महिना बाकी आहे. बर बर, पहिल्या 30 लिटर दूध दिलंय गॅरंटी आहे त्याची. त्याची बस किती दिवस बाकी आहे तिला? एक महिना बाकी आहे संपूर्ण. लय जबरदस्त क्वालिटी दुसरं आहे, सगळं वगैरे बघा तुम्ही कालीपासून. हो हो, जबरदस्त क्वालिटी आहे आणि त्याचे समोर बघितला विषय वेगळा आहे. अंगाला हात लावलेले स्किन जबरदस्त. हो हो, ब्रीड बघा कसं आहे. बरोबर, ह्याची काय किंमत आहे साधारण? 1.90 ला बसेल. बर, 1.90. त्यानंतर नाही पुढची काय? ती पण दुसऱ्या जाताची आहे. बर, जाताला कड जाते. बर, कड जात करते. अजून 20 दिवस बाकी द्यायला. हा, पहिल्यावरला 32-33 लिटर पिळायला, 15-16-17 लिटर एका टायमाला पिळायला. आता किती दूध देईल? जर आरामात 33-34 लिटर चालेल. विषय काय होतं माहितीये का मला? 30-32 लिटर दूध हे कसं होतं माहितीये का, एक महिन्याभर निघतं. त्याच्यानंतर काय एक रेशो पकडते, फिक्स रेशो. सरासरी त्यानंतर काय 13-14 एव्हरेज पकडते. मग ती म्हणायची अॅक्युरेट दूध. आता काय होतं, 40-45 लिटर जे आपण करतो ना, ही ज्या निघतं किती, एक महिन्याभर निघतं. 40 लिटर जे काही महिन्यानंतर कसं होतं, ते 32-33 लिटरला काटा धरते आणि ती तिचं कंटिन्यू एक सारखं दूध निघतं. त्याला म्हणतात दूध. अरे आपण दूध सांगतो ही कसं होतं माहितीये का, आपण एखाद्याला पिळून देणार किती, पण किती, 4 दिवस 5 दिवस 8 दिवस महिन्याभर. त्याच्यानंतर कसं आता जी जे ओरिजिनल दूध काढणार शेतकरी त्याला लक्ष देतं बघा, त्याला माझं बोलणं कळेल पण व्हिडिओच्या माध्यमातून की काय होतं माहितीये का, गाय एक काटा पकडते, गेल्यानंतर एक महिन्यानंतर एक रेशो पकडते. मग त्या रेंजनच गाय चालते. ती रेंज सरासरी गायची कशी होते, ह्या गायची 30 लिटर जे मापन, ह्या 15-15 लिटर चालणार बघा गेल्यानंतर एक महिन्याभरानंतर. ती रेंजची एकसारखी टिकून राहते. आता हिचा दर काय? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये म्हणजे साधारण ह्या दोन्ही एक मापाची आहे ती. हा, बर. त्याच्यानंतर ही पुढची गाय दुसऱ्या वेळाची आहे कालवडी, साधा आहे शिल्लक दाताला. हिला 15 दिवस बाकी आहे. पहिल्यावरला 28 लिटर पे आहे. बर, जबरदस्त माप लावणार आहे, पूर्ण मुख आहे. पहिलवान ह्यांनी ऑर्डर लावल्यानंतर ह्यांना बसण्याचा उठण्याचा काय त्रास पुन्हा भविष्यात नाही का? अरे कॉम्पॅक्ट ऑर्डर जे काय अंगा बरोबर टाईट आहे ती. फोटोत बघितल्यासारखे वाटते समोर. गाय घेतील 3 तास लागले म्हणणार गाय घ्यायला, कशासाठी लागले? कारण गायच त्या क्वालिटी आहे की लवकर डिसिजन घेता येणार की कॅन्सल करायची का ती कॅन्सल करायची. ही किती वेळ दुखतीची आहे म्हणला? दुसरं वेळ आहे. बर बर, आणि हिची काय किंमत होईल? हिची 2,10,000 रुपये किंमत. 2,10,000 व्यवहाराला बसल्या होईल थोडं पारी. म्हणजे माणसान म्हण तुम्ही करणार? प्रत्येकाचं करतो आम्ही. आम्ही काय मारे तयारी करत नाही आणि करतो आपण प्रत्येकासाठी ऍडजस्टमेंट करतो. ऍडजस्टमेंट काय, आपण मेलेल्याला पकडा काही देतो. जे जे किंमत होती ती त्याला ऍडजस्टमेंट करून काय ना काय तरी देतो मी. हो हो, असं आहे. बरं, पहिलवान सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता. बरं, माणसं विचारतात बाबा पहिलवान हप्त्यावरती गाय चालू करणार आहे. दोघा तिघांचं फोन पण आलं मला. मला 500-550 फोन आले. बर, तर मी तुमचा नंबर दिला आणि सांगितलं बाबा पहिलवानांची या विषयावर चर्चा करा, कारण माझी तुमची चर्चा. क्रायटेरिया कसा ठेवला पाहिजे का, आपण जिल्ह्यात गाय देणार आहे ती आपल्या कोट्यापासून 50 किलोमीटरच्या अंतरावर. बर बर, आणि त्यात कसं माहितीये का, की ज्यांनी आता माझ्या जून महिन्यापर्यंत बुकिंग झाले. बर, कसं माहितीये का, मी आधी सांगितलं ज्यांनी आपल्याला पहिल्या गाय घेतल्या त्यांना आपला रेफरन्स त्यांना जास्त आहे. बर, सुरुवातीला म्हणजे काय माहितीये का, ती लोक आपल्याला टिकून आहेत, 5 वर्ष 10 वर्ष झाले टिकून आहेत, ते आपल्याशिवाय घेत नाहीत. मग त्यांना त्याचा उपभोग मिळाला पाहिजे. बरोबर, नाही आम्ही काय चालू करायचं, नवीन जोडायचं जुन्यांना सोडून द्यायचं, ती सिस्टीम आपली नाही. बर बर, एक गाय आपल्याकडनं ज्याने घेतली या, एक गाय घेतलेली आहे त्याला काय हप्त्या आहे. डायरेक्ट नवीन घेणाऱ्याला काय नाही, आपण त्या डायरेक्ट सांगितलं. कारण त्या कशासाठी नाही त्याचं कारण सांगतो. लोकांना नवीन माणसाला काय नाही म्हणलं की ती म्हणते की तुम्हाला पैसे देते का, आम्ही ही गॅरंटी देतो, चेक देतो. चेक वगैरे घेऊन आपण कोणालाच काय देणार नाही, कोणाचा साधी सही करून घेणार नाही कुठं. विषय काय माहितीये का, की तुम्हाला काय पळायचा अनुभव किती ही मला माहित पाहिजे. त्यावेळेसच मी तुम्हाला काय देऊ शकतो. बरोबर, कारण काय होतं माहितीये का, ज्यांना पहिली ज्यांनी नेलेली असते आपल्याला माहित असतं की हे सांभाळतो कसं, खायला काय काय नाही, याला त्यातली माहिती किती आहे, अनुभव किती आहे, मग त्या पद्धतीने आपण त्याला काय देतो. आणि मेन हेतू आपला ते चालू करण्यामागचा काय होता, की आता ज्याचा दूध व्यवसाय चालू आहे, कमी ज्यादा लहान मोठा चालू आहे, त्याला काहीतरी अजून आपल्याकडनं सपोर्ट व्हावा, फायनान्शियल सपोर्ट व्हावा, त्यासाठी ते चालू आहे. पण आता ही पुढची काय,
ही जबरदस्त काय या लॉटची इम्पोर्टेड सिमेंटची सारडाची काय गाय आता तिसऱ्या नात आलाय गायन दुसऱ्या नात्याला 42 लिटर दूध दिलेलं आहे पहिलं सारडाचे बिल्ला पडलाय का तिच्या कानात काढला तिथे तिचा ती येताना आडागला तुटला त्या मग काढला बरं गायला या 40 दिवस बाकी आहे 40 दिवस बाकी रविवार झालाय गायचं या बर किती रुपयाला दिली 2,51,000 रुपयाला गाय दिली 2,51,000 साधारण काय दूध करली गायची 40 लिटरची गॅरंटी दिली मी पैसे घेतला नाही त्यांना सांगितलं जात ही 40 लिटर पेल त्या दिवशी पेमेंट द्या जसं आपण सोमनाथ शिंदेला गाय दिली ती बघा ती सिस्टम कसं ते आपले रेग्युलर कस्टमर आहेत बर बर गाय ही व्हिडिओ साईज काय आणणार नाही समोर बघितल्याशिवाय समोर बघितल्याशिवाय लक्षात येईल खाली मिल्कमन बाग आहे याची डबल लाईन आहे त्याला खाली सगळं दाखवलं नाही जबरदस्त आहे आणि हाय का कुठला ट्रेस काय कंप्रेशन वगैरे कसं जबरदस्त आता गोट्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं सौंदर्य का नाही मी फक्त लहान कालवडींला बघितले कसे आहे ते जबरदस्त आहे दोन्ही सासा दात आहे ते होय ना हा बर बर पहिलवान उठ काय बसतो बैठक चांगले येईल बरं उठवा जरा बरं माप सगळ्या गायींपेक्षा मोठे हो 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 चल गुड चल उठ आणि विनोद इकडे उभं राहा गायनपेक्षा आता दाखवतो मी की काय केवढे आहेत त्या आणि माझ्या हाईट कसं माझ्या हाईटला विषय वेगळा आहे एक बेसिक सामान्य माणसाची गोष्ट आहे महिला दीड महिना बाकी आहे दोन्हीला पण रेट फिक्स आहे यांचा बघा कोणी बी घेऊ द्या 5,00,000 रुपये म्हणणं 100 रुपये होता कमी होणार नाही तेवढा आलं तरच मी देणार नाही ते देणार बर बर दोन्ही पण कालवडी आपण बी रेट लावलाय तेवढा बर बर ही मापण ही माठ आता माझ्या आईला बघा 6 फुट कुठं लागतंय ती वजन वस्त्राचं काय असेल दीड महिना बाकी ही बनतील कशी हो हो आणि कुणी बी नेऊ द्या माझ्या नेलं ना त्यानं दोन येतं पिळून मला फोन केला मी दिलेल्या पेक्षा 25,000 रुपये जास्त देऊन द्या जास्त देऊन हा मी त्या 2.5-3 लाखाला घेईन परत रिटर्न बर बर जबरदस्त मोठं माप आहे घोडे शेजारी उभं राहिले का वाटते क्वालिटी बी आहे ब्रीड बी आहे सारडा डेअरीची वस्त्र आहे दोन्ही पण सारडा डेअरीची वस्त्र आहे जबरदस्त तरी काल एक इकले यातले मी 2,51,000 रुपयाला व्यापाऱ्याने नेलं म्हणून त्याची व्हिडिओ मी युट्यूबला टाकली नाही बर बर व्यवसाय करणारे ना 2,50,000 रुपयाला वस्त्र नेले बर बर किंमत सांगितली फक्त त्यांना एकच सांगितलं हो किंवा नाही म्हणा म्हणजे त्याच्या पलीकडे नाही तिने पण घेतली तरी तीच रेट कुठलंही घ्या म्हणलं तिने एकच रेट बर आपण कसं होतं शेवटी पुढच्याला पण ह्या दोन वस्तू बघून आहे का नाही बोलायला शब्द राहिले नाही म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आपण मी 2,50,000 रुपये आत मी नाही देणार म्हणजे ती वस्तू पण तशी हो हो कशाला पण आपण ती पैसे सांगत आणि ती देत पण नाही कोण बर बर आज काय होतं माहितीये का ज्याच्याकडे ह्या क्वालिटीचा वस्त्र आहे ना ते 3,00,000-3,50,000 किंमत सांगतो हो बरोबर आणि देत नाही कोण मुळात म्हणजे देत नाही आपण या अंड्यात म्हणजे त्यांना रेट पण तेवढा हाऊसच आहे हे पैसे कमाई काय नाही पहिलं साधारण काय दूध करते पहिलं रुखाली झाल्यानंतर माझ्या गोट्यात येईल ना तर 35-35 लिटर दूध करते म्हणजे 35-35-70 लिटर दूध देणार दोन आरामात देते आरामात ब्रीड बी आहे साईज बी आहे क्वालिटी बी आहे खाण्याची सिस्टम जबरदस्त आहे टाकलं की 10-15 मिनिटं सगळं संपवत येते त्यांचं रवण बिवन सगळं जितलं देत आहे आणि महत्वाचं कसं मॅच्युरिटी ती ही आदत दोन दात नाही आदत दोन दातला तेवढं दूध नाही निघत कारण ती कवळी असते ती त्यामध्ये विषय होत नाही गाय कसं होतं माहितीये का बेंगलोरची जी सेट झालेली पाड गेलेली गाय ना त्याला दुधून निघतं आता ही पाड गेलेली वस्त्र आहे सहा दात म्हणजे कसं आहे दुसऱ्या व्यताचं वय आहे यांचं बर सहा दात म्हणजे दुसऱ्या व्यताचं वय आहे नॉर्मल हिशोबाने गेलं तर क्वालिटी म्हणजे आवश्यक कोणी कमेंट मध्ये बोलण्यापेक्षा समोर येऊन कमेंट करा आमच्या नाही गाय समोर येऊन खरंच ज्या वेळेस आम्ही किंमत सांगत असतो ना गई बी तशी असते आणि ती गई व्हिडिओ पेक्षा समोर वाढत असते मग समोर जाऊन बघितल्यावर मग तुम्ही मग एखाद्याने लाईव्ह व्हिडिओ तुमच्याकडे बनवू आपण त्याने येऊन ही वासरू बघितल्या म्हणून की ही वासरू माग आहे असं आहे तसं आहे आपण लाईव्ह व्हिडिओ बनवू द्यायची बरोबर तुम्हाला फोन करा कोणी डायरेक्ट बाबा की ही वासरू पहिल्यांदा 2,50,000 फायनान्स आहे आणि असलं वासरू 2,50,000 पेक्षा कमीत मिळत आहे आपण घेणार त्याच्यापाशी वासरू ते 2,50,000 रुपयाला त्याच्यापाशी पण घेणार आपण कोणापाशी असू जबरदस्त आणि एक्सलंट म्हणजे बोलाय शब्द नाही एवढी जबरदस्त क्वालिटी आणि आपल्याला ती लहान गाय आणायचं होईना काय होतं माहितीये का ते आपल्या डोक्यात बसवलं मी बारकी काय आणणं म्हणजे त्याचं एकच कारण आहे की आपल्या गोट्यातला गाभणगायचा खर्च 600 रुपये होतो 550-600 रुपये गाभणगायचा वेल्याला गे तर 650-700 रुपये वर ही जी तुम्ही ऐकता सगळं टॉक्सिन बाइंडर चारा मिनरल मिक्सर 150 ग्रॅम चारा ईस्ट कल्चर चारा ही घाला ती घाला ही सगळ्याचा हिशोब करा तुम्ही पेन घेऊन आणि मग तुमच्या लक्षात येईल की प्रॅक्टिकली याला 650-700 रुपये खर्च आहे म्हणजे 700 रुपये दिवसाला जर तुम्ही खर्च करणार असाल तर दूध 1,000 रुपये तर कमीत कमी निघलं पाहिजे ना
मग 1000 रुपयाचं दूध मी गायला किती लिटर दूध टेरला घातलं पाहिजे दाराच्या हिशोबाने, म्हणून त्या लेवलची गाय मी घेतली. बरं बोला की चाऱ्यात पण तुमच्याकडे क्वालिटी असती, जनावरांची पण क्वालिटी असते. आज मला सांगा, आपण चांगल्या कंपनीची गाडी घेतली त्यात आपण रॉकेल टाकतो का? नाही टाकतो. पेट्रोल टाकतो चांगलं. हो हो. मग याला पेट्रोल दिलं तरी जी पळेल नाही तर कुठनं पळेल. याला जर तुम्ही वाढे घालाल, हत्ती घास घालाल आणि ह्याच्याकडनं 35-40 लिटरची अपेक्षा कराल तर तुम्ही या नादाला लागू नका. माझ्या मागाशी कस्टमर आलते, ती म्हणली मी नवीन आहे पहिल्यांदा गाय घेतोय. मी म्हटलं त्याला आपली गाय घेऊ नका तुम्ही, ती तुमच्या कामाची नाही, त्याला अनुभव पाहिजे. तुम्हाला गाय पाळायची माहिती पाहिजे. त्यांना काहीच माहित नाही म्हणजे गायला किती वैर किती किलो घालायची. आता किलोवर जर घालत बसल्यावर कसं व्हायचं, ती गायचं शेण कसं पडतंय, किती पचन होत आहे त्याच्या हिशोबाने चारा द्यायचा. वजन करून चारा नाही देत आपण. आणि माझ्याकडे बेसिक मुरगास 50% असतो चाऱ्यात आणि मका तर कंटिन्यू असते. आपण मका महाग असो स्वस्त असो ही तर नसली तर बाहेर आणतो नाही आणतो, पण मका ही कंटिन्यू असते. वाढ नाही लागलं कधी, मका नाही मिळालं तर मग वाढ मका मुरगास मिक्स करून चालतो मी. आणि क्वालिटी घातलं तरच दूध निघाल. तुम्ही जर अशा गायांचा जर तुम्हाला ना म्हणजे व्यवसाय करायचा असेल किंवा टिकवायचा असेल, दूध टिकवायचं असेल तर प्रोटीनचा सोर्स पाहिजे. बरोबर. आणि मग कशिवाय प्रोटीन नाही. ते हत्ती घास ही ती नुसती रिकव्हरी ती कागदावर आहे. बरोबर. प्रॅक्टिकली नाही. गायला काय म्हणतात देते ती. हो हो. वाढण हत्ती घासची जास्त चालतात ना, त्यांच्या काय गाबून राहायला पण लई त्रास देते. बरोबर. त्यांना कसं एकदम बॅलन्स आहार लागतो. वाळा चारा 1-5 किलो काळबाकुट्टी चालली चालते. काळबाकुट्टी गावाचं भुसकाट सोयाबीनाचं भुसकाट चालतंय. पण विषय आता माहितीये का, प्रॅक्टिकली विचार केला ना तर सगळं दूध निघतं मकमुळ. मग मकाचा सोर्स चाऱ्यात आपल्याला जास्तच पाहिजे. बरं. ती चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅनेज केलं पाहिजे. पैलवानांशी संपर्क झाला, कोणाला काय अडचण असेल त्यांना बिंदास फोन करा. होत काय माहितीये का, की आपल्याला ते हलकी काही अन्न होईना म्हणून तुम्हाला डायरेक्ट मी त्या माणसाला कोणताही दिलं. आतापर्यंत 1000 लोकांनी विचारलं असेल तुम्ही काय कोणाकडनं घेता. हो हो. डायरेक्ट सांगितलं तुम्हाला व्हिडिओ, डायरेक्ट व्हिडिओ तू शब्बीर शेख कॉलर आणि नंबर पण दिलाय. कोणाला ज्याला म्हणजे रिजनेबल रेट मध्ये काय होतं तिथं ऑप्शन असतात. आम्हाला ते 300-350 काय दाखवले, आपण 9 गाय घेतो. मग तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तेवढ्या काय बघितलं, तुम्ही कमी रेटची किंवा कमी दुधाची काय तुम्हाला आरामात मिळू शकते. बरोबर. राहिला विषय तुमचा ट्रान्सपोर्टचा, ती तुम्हाला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईल. ती काय गाडीवाले आपले सगळं नेटवर्क आहे आपल्यापेक्षा, तुम्हाला तिथं काय अडचण यायची ना. तुम्ही ज्याला 2-3 घ्यायच्यात, 4 घ्यायच्यात, 5 घ्यायच्यात असं दोघा एका दोघात असं दोघा तिघात मिळून ग्रुप करून जाऊन आणा तुम्ही डायरेक्ट, किंवा आम्ही असेल तर तिथं गायडन्स करू. ह्याच्या त्याच्या नादाला येण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट तुम्ही माणसाकडे जावा ना. मी डायरेक्ट द्यायला जावा. एका गायला 1.5-2 हजार रुपये कमिशन घेतात तुमच्याकडनं. आणि ओपन व्यवहार समोरासमोर तुम्हाला पटेल एवढा तुम्ही मागा. बरोबर. आपल्या किमतीत बसले, आपल्याला योग्य वाटलं तर बिंदास घ्यायची. असं आणि जेवढं काय आपण जे सांगितलेलं आहे तिथं जरी कोणी घ्यायला गेला, गेला समोर चारा टाकून बघायचा, खाद्य ठेवून बघायचं, अर्धा तास थांबायचं, रवंत करते का बघायचं आणि मगच डील फायनल करायचं. आणि त्या माणसाचं नाव जेव्हा मी सांगतो ना, 100% गॅरंटी असल्याशिवाय सांगत नाही. बरोबर. तशी गॅरंटी आहे. आतापर्यंत आपण त्या माणसाकडनं 2000 पेक्षा जास्त गॅरंटी होता. ठीक आहे पहिलवान, धन्यवाद. धन्यवाद.